बातमी आहे अहमदनगर मधून। अहमदनगर येथील कर्जत जामखेड मतदारसंघात अजित पवार यांच्या उपस्थितीत निर्धार सभा पार पडली आहे। पुतण्या रोहित पवार यांच्यासाठी अजित पवार यांनी या मतदारसंघात पहिल्यांदाच सभा घेतली आहे। सभेसाठी रोहित पवार यांनी जय्यत तयारी केली होती। या सभेला मतदारसंघातील नागरिकांनी देखील प्रतिसाद देत मोठी गर्दी केली होती। राष्ट्रवादीतूनच उमेदवारीसाठी इच्छुक असलेले राजेंद्र गुंड देखील सभेला उपस्थित होते। सभेच्या सुरुवातीलाच गुंड यांनी आपला उमेदवारीचा दावा मागे घेत रोहित पवार यांच्या उमेदवारीला समर्थन दिलंय। या सभेत अजित पवार यांनी सरकारच्या कामावर चौफेर फटकेबाजी करत पुतण्या रोहितला निवडून देण्याचं भावनिक आवाहन केलंय। विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाली असली तरी पक्षातील उमेदवाऱ्या जाहीर झालेल्या नाहीयेत। असं असलं तरी प्रचाराला मात्र सुरुवात झालीये। अजित पवार यांच्या उपस्थितीत कर्जत येथे झालेल्या निर्धार मेळाव्यात अजित पवार यांनी सरकारच्या कामाचा समाचार घेत निवडणूक रणधुमाळी सुरू केली आहे। हे सरकार शेतकऱ्यांच्या मुळावर उठलंय, हे दळभद्री सरकार आहे, जर तुम्ही काम केलं आहे तर का लोक तुम्हाला कडकनाथ कोंबड्या फेकून मारतात, असा सवाल देखील उपस्थित केला आहे। आताचं सरकार हे दळभद्री सरकार आहे, हे शेतकरी विरोधी सरकार आहे, हे शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेले सरकार आहे। कर्जतकरांनो, या 5 वर्षाच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब त्या ठिकाणी मुख्यमंत्री होते आहेत, महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने फिरत होते। मुख्यमंत्री महोदय, तुम्ही फिरत असताना कडकनाथच्या कोंबड्या फेकून तुम्हाला का मारले? कडकनाथ कोंबड्याची अंडी का तुम्हाला मारली? त्या माझ्या अकोल्यामध्ये मी सभा घेऊन आलो, तिथं एका महिलेनी तुम्हाला शाई फेकून शाईचा फुगा का मारला? का तुम्ही लोकांना अटक केली? का तिथं एवढा पोलीस बंदोबस्त? अरे काही काही ठिकाणी सभा असायच्या 2000 पोलीसच तिथे असायचे। कोण लोक जर गोंधळ करणार असतील तर त्यांना आधीच अटक केली जायची, पोलीस स्टेशनला बसून ठेवलं जायचं आणि सभा संपल्यानंतर सोडवलं जायचं। काही हुकुमशाही आहे, मोगलाई आहे। अजित पवारांनी या सरकारने केलेल्या शेतकरी कर्जमाफीचा बोजवारा उडाल्याचं सांगत 3-3 वर्ष त्यांच्या काकांनी कर्जमाफी केली होती का? माझ्या काकांनी एका झटक्यात कर्जमाफी केली आणि ती देखील 71,000 कोटींची, असा टोला पवारांनी लगावला आहे। याच सरकारने सांगितलं होतं ना 5 वर्षापूर्वी, आम्हाला निवडून द्या, आम्ही खर्चाच्या 1.5 आधारभूत किंमत देतो। दिलीच माझ्या शेतकऱ्याला 1.5 आधारभूत किंमत? आमच्या शेतकऱ्यांचे पीक विमा उतरतात, त्या पीक विमा उतरून विमा कंपन्या गडगडच्या श्रीमंत झाल्या, 1000 कोटींचे मालक झाले आणि आमचा शेतकरी देशोधडीला लागला, पीक विम्याचे पैसे मिळत नाही। अरे ऐटीत सभागृहात आम्हाला सांगितलं, सर सकट कर्ज माफी देतो। कर्ज जामखेडकरांनो हात वर करा रे, कुणाकुणाला कर्ज माफी मिळाली मलाही बघायचंय। काय परिस्थिती आहे? 3-3, 4-4 वर्ष यांच्या काकांनी कर्ज माफी दिली होती का? माझ्या काकांनी तरी एका झटक्यात कर्ज माफी दिली, 71,000 कोटींची कर्ज माफी दिली। आम्ही करून दाखवलं, आम्ही नुसतं बोलत नाही। आपल्या भाषणात अजित पवारांनी राम शिंदे यांचा देखील समाचार घेतला। इकडे गावोगावी किती कोटीची कामं झाली याचे बोर्ड लावले, मी बारामतीमध्ये इतकी कामं केली, मी कधी बोर्ड लावला नाही, काम करणं ही आमची जबाबदारी आहे, त्यासाठी कशाला बोर्ड लावता, असं म्हणत ते बोर्डवरची रक्कम पाहून सामान्य माणसं 10% किती झाले असा विचार करतात, असा मिश्किल टोला अजित पवारांनी लगावला आहे। 25 वर्षांपासून कर्जत जामखेड मतदारसंघात भाजपचा आमदार आहे, काय केलं त्यांनी या मतदारसंघात, असं म्हणत एकदा रोहितला आमदार करा, जे 25 वर्षात झालं नाही तो विकास 5 वर्षात केल्याशिवाय राहणार नाही। रोहित आमदार झाल्यानंतर इथे लगेच बारामती होणार नाही, मात्र त्याची सुरुवात झालेली असेल, असं सांगत रोहितला साथ द्या, त्याच्याकडून काही चुकलं तर सांभाळून घ्या, नवीन काम करताना माणूस चुकतो, असं भावनिक आवाहन अजित पवारांनी केलं आहे। आता वेगवेगळे आमदार करून पाहिले, एकदा रोहितला आमदार करून पाहिले। मी तुम्हाला दाव्याने सांगतो, गेल्या 25-30 वर्षात 40 वर्षात जेवढे आमदार झाले त्या प्रत्येक आमदाराच्या कारकिर्दीमध्ये झालेल्या कामापेक्षा रोहितची उद्याची 5 वर्षाची कारकीर्द जास्त उजवी आणि माझ्या कर्तव्याचा काय पालन करणारी असेल, ही खात्री मी तुम्हाला देतो।